एनसीबीने अतिशय स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांनी अनेक लोकांना पकडलं होतं, त्यातले जे क्लीन होते त्यांना त्यांनी सोडलं आणि ज्या लोकांकडे काही सापडलं त्या लोकांना त्यांनी पकडलं। आता खरं म्हणजे ड्रग्स आपल्या समाजाला लागलेली एक कीड आहे, याच्या विरुद्ध एखादी एजन्सी जर काम करत असेल तर त्या एजन्सीच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे। हा कुठल्या पक्षाचा प्रश्न नाही आहे, हा आपल्या समाजाचा आणि आपल्या तरुणाईचा प्रश्न आहे। पण याचं राजकारण केलं जात आहे। खरं म्हणजे ज्या लोकांना सोडलं त्याच्यामध्ये एनसीपीच्या वरिष्ठ नेत्याचा मुलाचा एक अतिशय जवळचा माणूस हा देखील सोडण्यात आला, पण त्याचं नाव मी याकरता घेत नाही कारण तो क्लीन होता आणि तो क्लीन असल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं नाव घेऊन त्याला बदनाम करणं अयोग्य आहे। आणि म्हणून एनसीबीने क्लिअर केलंय की जे क्लीन होते त्यांना सोडलं होतं, ते कुठल्या पक्षाचे होते का नव्हते या संदर्भात हा मुद्दाच येत नाही।